आणि ना एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही सगळे मला बोलता इन्स्टावर, मी पण तुमच्याशी गप्पा मारते, ज्यांनी कोणी माझ्याशी इन्स्टावर बोलत नसतील त्यांनी मला इन्स्टा पेजवर फॉलो करा, आणि तिथे तुम्ही मला पर्सनली बोलू पण शकता. मी तिथे सगळ्यांना जे बोलतील त्यांना कमेंट करते, रिप्लाय देते. तर चला, आपण ना असं बोलणं वेगळं, पण ना तिथे कोणी कोणी मला काय करतं, व्हिडिओ कॉल वगैरे लावायचा प्रयत्न करतात. तर हे असं साई सूरज वाघमारे ही आपली एक सबस्क्रायबर आहे, ती खूप दिवसाचं मला म्हणते व्हिडिओ कॉलवर बोलायचं बोलायचं, पण काय होतं आपण प्रत्यक्षात बघितलेलं नसतं, आणि मग असं अचानक समोरच्याला कसं बोलायचं, समोरासमोर बोलणं तर वेगळं, पण असं फोन कॉलवर बोलणं कसं, मला ते म्हणजे काय बोलायचं हे पण सुचणार नाही, कसं बोलायचं हे पण कळणार नाही. त्याच्यामुळे ना प्लीज व्हिडिओ कॉल फोन कॉल नका करत जाऊ, कमेंट करायचं तर करा. मी तिथे जेव्हा किंवा मी बघेल त्यावेळेस बोलायचा प्रयत्न करतेच, इवन बोलते सगळ्यांना बोलते, असं नाही की कोणाला बोलते कोणाला नाही. माझी पण सिच्युएशन समजून घ्या, असं फोन करत जाऊ नका, डायरेक्टली मी कसं बोलणार ना तुमच्याशी. तर चला, अजून एक मला सांगायचं होतं योगा क्लासबद्दल. तर मी योगा क्लास जॉईन केलेत आणि सगळे विचारत आहेत काय कसं, तर मस्त सेशन असतं. माझी फ्रेंड, तिचीच ती फ्रेंड होती आणि माझ्या फ्रेंडनंच मग मला हिचं बद्दल सांगितलं होतं. ऑनलाईन योगा क्लास घेते, ती पुण्यात असते. मग सकाळी 7:30 ते 9:15 आमचा योगा क्लास असतो. एवढं सुंदर योगा घेते ना की बस, आणि खूप सुंदर वाटतं योगा केल्यानंतर. एक रिफ्रेशमेंट भेटते, प्लस थोडंसं दिवसभर असं रिलॅक्स वाटतं, अजून आळस येत नाही, कामा कुठल्या गोष्टीचा थकवा येत नाही, आणि मेन म्हणजे आपली जी बॉडी ना ती खूप फ्लेक्झिबल जाणवते मला. तर भरपूर जण विचारत होते योगा क्लासचं, तर ते पेड योगा क्लास आहे. मग तुम्हाला कोणाला जर जॉईन करायचं असेल तर मला इन्स्टावर मेसेज करा, मग मी तिथनं तिचा नंबर देईल आणि तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, योगा क्लास कसा आहे काय याच्यावर पण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, लवकरच बनवेल. मी तसं मॅमशी बोलले, मग आता जेव्हा केव्हा त्या आणि माझा टाईम जुळेल ना त्यावेळेस तुम्हाला माझा प्रॉपर योगा क्लास कसा आहे ते कळेलच. तर चला, शिवायला घेऊन येते. आणि ना त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं शिवायच्या स्कूल बसचा इश्यू आहे, त्याच्यासाठी मी स्कूलमध्ये गेले होते. आम्ही एवढं पोलाइटली त्यांच्याशी बोलून आलो, ते पण बोलले की 2 दिवसात आम्ही काम करतो, की शिवायला शिफ्ट करतो. 2 दिवसाचे 4 दिवस झालेत शिवाय, 3-4 वेळा बसने येऊन जाऊन पण केलं त्यांना, त्यात एक हात दुसरी सुट्टी पण झाली मध्ये आधी, तरी पण त्यांनी बस काय चेंज केली नाही. मग शेवटी संजयने सकाळी त्यांना फोन केला, तर ते काय बोलतात की इथे स्टॉपला एक मुलगी होती ना शिवायच्या क्लासमधली, मग ती थोडीशी 15 मिनिट लेटच्या बसने जाते, आणि त्या बसची सवय शिवायला लास्ट इयर बसने, म्हणजे तो सिनियर केजीला होता तेव्हापासून त्या बस दिदी त्या खूप केअरिंग आहेत, आणि शिवायला त्या खूप आवडतात कारण ते शिवायची खूप काळजी घेतात. नवीन बस दिदी त्या त्याला आवडत नाही कारण ते थोडेसे रागवतात. आणि एक असतं ना मुलांचा कम्फर्ट झोन, ह्या सगळ्या गोष्टीचा पण विचार करून आम्ही बस चेंज करायचा विचार करत होतो. पण आज फोन केला तर ते सरांचं असं आलं की त्या दिवशी तर आम्हाला बोलले 2 दिवसात मी करून देतो, तुम्ही काही काळजी करू नका जा, आणि मग आम्ही आलो, आम्हाला काय माहिती असं काय करतील म्हणून. तर आज फोन केला तर आज बोलतायत नाही, मी त्या मुलीचंच टायमिंग चेंज करणार आहे, तिलाच ह्या बसमध्ये शिवायच्या बसमध्ये मी शिफ्ट करणार आहे. तर मग संजय बोलले ठीक आहे मी तिथे येऊन तुमच्याशी बोलतो. आणि ना मला साधनानं सांगितलंच होतं की स्कूलमध्ये असं काही झालं ना गप्पा बसायचं नाही, आणि दोघांनी जायचं, ते एकाला कुणाला दाद देत नाहीत. त्याच्यामुळे ना तू एकटी जाऊ नको, संजयला घेऊन जा, कारण तिथं मोठ्यानं चढ्या आवाजात बोललं तरच ते ऐकून घेतात. आणि खरंच तसं आहे, त्या दिवशी पोलाइटली आम्ही बोलून आलो, तर आज आमचं काम करायला कोणी तयारच नाही ना. मग आत्ता आम्ही जायला निघाले होते, पण संजय बोलले तू थांब मी जाऊन येतो, आणि मग त्यांच्यासोबत पाटील साहेब पण जात आहेत, दोघं मस्त हँडल करतात. त्यांची जोड ना भारीच आहे, म्हणजे एज डिफरन्स एवढा आहे पण विचार एवढे जुळतात ना, दोघांचे विचार सेम, आणि यांचं खूप पटतं त्यांच्यासोबत सेम विचार असल्यामुळे. कदाचित तिथे दोघं जातील आणि मला वाटतं काम फत्ते करून येतील, मला तिथवर जायची गरज नाही. मला साधनानं सांगितलंच होतं ओरडल्याशिवाय होणार नाही, पण म्हटलं ठीक आहे ना एक चान्स देऊन बघूया. आणि कुठल्या गोष्टीत तेच आहे, आपण जोपर्यंत अग्रेसिव्ह होत नाही ना तोपर्यंत समोरचं आपल्याला व्हॅल्यूज देत नाही. खरं ही गोष्ट आज मला इथे पटली. तर बघू आता थोडा वेळ संजय गेलेलेत, अपडेट येईल काय होते काय नाही. आणि शिवाय स्कूल बसमधनं येईल, संजय त्यांचं येतील, त्याच्यामुळे शिवायला घ्यायला मला जावंच लागणार. हॅलो गाईज, तर आज तुम्हाला एक सांगणार आहे मी. आज माझ्याकडे मला मॅमी हे चॉकलेट दिलं, मी सगळं
छान वाटलं तर काय करा, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा. व्हेरी गुड. शिवायसाठी एक लाईक झालं पाहिजे. हो ना, मला लाईक सगळे छान वाटते. बाय बाय. हॅलो गाईज, तर आज मी काय केलं माहितीये का? आज मी माझ्या स्कूलची स्पेलिंग आणि मम्मी डॅडीची स्पेलिंग पाठ केली. आणि हे सगळ्या स्पेलिंग येत होत्या, पण सुट्ट्यात गडबड झाली आणि अभ्यासच नाही केला म्हणून विसरून गेलो. माझं परत एकदा पाठ केलं, हो की नाही? आणि आम्ही किचन मध्येच बसलो इथे होम प्ले करत. शिवाय मस्त इथे अभ्यास करतोय आणि मी त्याचा अभ्यास घेतेय. चला अजून काय बोलायचं बच्चा? काय नको नको. आणि आता आपल्याला, अरे हॅलो गाईज, हा आणि शिवायला ना उद्या पैसे देणार आहे मी कॅन्टीन मध्ये जेवण करायला, ब्रेकफास्ट करायला, हो की नाही? त्याला खूप इच्छा झाली कॅन्टीन मध्ये. मम्मा मला ना पैसे दे, तिथे शाबू वडा खायचंय. मला किती पैसे द्यायचे पण माहित नाही, मग द्यायचे काय? 20 रुपीज देते, मग ते जर कमी म्हणजे कमी तर नाही पडणार, पण तेवढेच लागत असतील तर ठीक म्हणतील, नाही तर मग जर जास्त होत असेल तर ते रिटर्न देतात. ओके, फक्त त्यांना विचारायचं अजून द्यायचे का बास का कमी लागतात असं. हा आणि खायचं तिथे शाबूड. कोणतं ब्रेकला खाणार, फर्स्ट या सेकंड? सेकंड. ओके, मग भाजी पोळी नाही का द्यायची तुला टिफिनला उद्या? चालेल, ठीक आहे. अजून काय काय नाही. हा आणि ना आम्हाला जेवणाचं आमंत्रण आहे पाटील बहिणच्या घरी, हो. आणि आमची नोटबुकच गायब झाली आहे, कुणाच्या स्कूल बॅग मध्ये गेली का काय काय माहिती. मॅडमला फोन केला होता, उद्या विचारा म्हटलं सगळ्यांना. बघू आता भेटले तर ठीक, नाही तर दुसरी देते. ओके, चला. आणि मी आता लक्ष ठेवणार आपल्या नोटबुकचे. आपल्या नोटबुकचं नाही, आपल्या सगळ्याच वस्तूची काळजी घ्यायची असती बच्चा. ती तर तुझी काळजी घ्यायला कोणच नसतं ना. बस हे फक्त बोली भाषा आहे, तू असं काहीच करू शकत नाही. मला माहितीये बाहेर गेला खूप शांत शांत राहतो माझे बाहेर, पण ठीक आहे ना, वयानुसार होईल बदल त्याचा. आज एका मुलाला चुकीला चुकून एक डबल नाही मिळला दुसरा, तर मॅमने त्याला पैसे दिले कॅन्टीन मध्ये खायला. होय, पण आपल्याला नाही करायचं तसे. का नाही करायचं आपल्याला? बरं, ठीक आहे. आणि ना आता आम्हाला पाटील साहेबांच्या घरी जेवणाचं आमंत्रण आहे, संध्याकाळच्या जेवणाचं. आपण केलं तर तू चुकून द्याला तर करायचा, चुकून द्याला तर नाही करायचं. बर बर. आणि चला आता जेवायला जायचं ना पाटील काकूंच्या. खोट बोलायचं. तुला काय बोलते मी? काय बोलते? जायचं ना सोनू त्यांच्या. आणि मम्मा डॅडी पण येणार आहेत. हो, डॅडी पण येतील. डॅडी अजून आले नाहीत, आल्यानंतर जाऊया. त्यांचा आताच फोन झाला की आज आमच्याकडे जेवायला या, खूप दिवस झाले तुम्ही आला नाही. त्यांच्या अनिव्हर्सरीला गेलो होतो, हो ना आपण? हा चला जाऊया मग आज त्यांच्या घरी. या बच्चा संध्याकाळी. चलो आम्ही चहा वगैरे घेतला आणि बसलो इथं अभ्यास घेत शिवायचा. आता थोड्या वेळात आवडूया. आणि असं विशेष असं काही केलं नाही. शिवाय आला ना दुपारी, त्याला पावरण्या पावरण्या आऊ शिवाय जोडव्याच्या बोटावर लागलं रे शुभू. आणि ना शिवायला 2 दिवस झाले, मी थोडस झोपवायचा प्रयत्न करते. त्याला म्हणते पावर नॅप घे शिवाय छोटी. शिवाय पावर नॅप घेत नाही, पण त्याची मम्माच घेते आणि झोपून जातो. आणि शिवाय झोपून जातोय खूप वेळासाठी, हो की नाही? बर, चला. 2 दिवस झालं झोपले मी. हो, पाहुण्या सोबत चला जायला निघाले. तर त्यांचा गिफ्ट आलं होतं शिवायच्या बर्थडेच, ते द्यायला चालले रिटर्न गिफ्ट. एक शिल्लक ठेवलीच होती मी, मला माहित होत त्यांच्यासाठी लागणार आहे. तर चला जाताना तर आठवलंच आहे, तर काढून ठेवते, कारण किती दिवस झाले द्यायचं द्यायचं द्यायचं. तर आज घेऊन जाते जाताना. चला, माझ्या डोळ्यावर सुस्ती वगैरे दिसत असेल ना. हा.
आणि इकडे ना पिल्या सगळे म्हणतायत की शिवाय खूप छान छान बोलतो आणि खूप क्यूट आहे, आम्हाला छान वाटतं शिवायनं बोललेलं. सगळ्यांना थँक्यू बोल ना. थँक्यू. तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल तर मी असंच बोलत जाईल म्हणा. ये करेक्ट मम्मा. तू बोलून दाखव ना. तू करेक्ट. चला तर आताच थोडस झोपलो होतो. बापरे रात्री झोपत झाली नाही, उशिरापर्यंत काम चालू होत. आणि चला संजय नाहीये तर एवढं आम्ही दोघे बोर झालोत ना की भयानक संजयचं काम होतं. सो ते नाशिकला गेलेत, येतील आज रात्री 12 पर्यंत. तर रात्री उशिरा गेलेले आणि आज रात्री 12 नाही 2 होतील म्हटले आता. तर चला शिवाय रात्री आम्ही ना तिकडनं नॉनव्हेज खाऊन आलो. एवढं टेस्टी नॉनव्हेज बनवलं होतं आणि ना ते प्रत्येक वेळी जायचं आणि ते कॅमेरा उचलायचं ना थोडंसं ऑकवर्ड वाटतं. त्यांना पण माहिती आहे, ते पण युज टू आहेत व्हिडिओला, पण तेच प्रत्येक वेळी मग मलाच ते थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं. त्याच्यामुळे व्हिडिओ शूट केला नाही. पण एवढी सुंदर त्यांनी चिकनची भाजी बनवली होती. दरवेळी गेलो ना त्यांची तीच टेस्ट असते जी त्या नेहमी बनवतात. खूप सुंदर, एवढं तर मस्त भाजी होती ना. किती खाऊन किती नाही झालं होतं, बापरे. आणि ना संजय सा तर मला संजय परत बोलतायत की मी म्हणणार होतो मला भाजी द्या तुम्ही खाणार नसाल तर सकाळी मी खाईन म्हणून तेवढंच राहिले बोलायचं. तर चला मस्त झालं रात्रीचं जेवण. त्यानंतर संजय गेले, आज रात्री येतील. आज दिवसभर ते म्हणते मी शिवायच, मग शिवाय गाडी तसंच मोडेल ना बाळाते. तर चलो आत्ता थोडंसं झोपेत न उठले. आणि ना मी आत्ता एक पोस्ट टाकली आहे की लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने मग मी एक Q&A ठेवायचा विचार करते, कारण 1000 जो व्हिडिओ जाईल त्यात मला Q&A व्हिडिओ हवाय. तर तुम्ही पण आजपर्यंत पाहिलं नसेल तर मी कम्युनिटीला पोस्ट टाकली, त्यात जावा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तिथे विचारा, कारण हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर मी लगेचच झाल्यानंतर मी तो शूट करायला घेणार आहे. येणार तुमच्याकडे, मला वाटतं थोडासा उशिरा येईल. अजून किती 24 व्हिडिओज बाकी आहेत, पण मग अजून 2-3 असेच जाणार आहेत. फारफार तर 20 व्हिडिओ नंतर तो भेटणार, पण लवकर शूट करून ठेवणार आहे. बघू कसं होतं जात्या वेळेला. आणि Q&A काय जर काही प्रश्न असतील तर ती विचारा तिथे. आणि ना आत्तापर्यंतच एवढे प्रश्न आलेत आणि मी स्वतःच हसायला लागले, एवढे फनी प्रश्न काय उत्तरं देऊ याचे. आणि काय काय प्रश्न आहेत ना, फर्स्ट Q&A केला मी, त्यानंतर सेकंड थर्डला तुम्हाला क्वेश्चन्स दिले पण ते केले नाही. त्यातून माझ्या भरपूर मैत्रिणी नाराज झाल्या, त्यातूनच एक अरुणा भोसले. तिनं तर आता कमेंट करणं सोडून देते, ती व्हिडिओ पण बघते की नाही काय माहिती. अरुणा प्लीज ह्या वेळेस मला कमेंटमध्ये प्रश्न विचार, मी नक्की तुला त्या सगळ्यांची उत्तरं देईल. आणि व्हिडिओ बघते का नाही ते पण सांग, कारण तू माझी स्टार्टिंगचे सबस्क्रायबर्स आहे आणि तुला असं नाराज करणं मला योग्य वाटत नाही. मी ना काय केलं, सेकंड थर्ड Q&A पण तू तेच सेम प्रश्न विचारलेले, ते व्हिडिओ ते क्वेश्चन्स मी सर्च करायचा प्रयत्न केला, पण ते आता खूप वर्ष झालं ना, त्याला 1.5-2 वर्ष झाले असेल. Q&A साठी मी प्रश्न विचारा म्हटले, मग ते मला पोस्ट पण सापडेनात म्हणून म्हटलं नवीन अरेंज करू. नवीन काय तुमचे प्रश्न असतील विचारा आणि बिंदास्त उत्तरं देईल. आणि जिथे मी कम्फर्टेबल नसेल तिथे प्लीज समजून घ्या. बघूया कसा व्हिडिओ होतो, पण खूप मजेशीर प्रश्न आहेत यार. मला खूप हसायला आलं ते सगळं बघून. इतक्या वेळा मी खूप असे बोर होते, काय करावं काय नाही काय समजत नव्हतं. सकाळपासून वेळ जाताच आहे ना, पण ते सगळं बघून ना खूप भारी वाटलं. तर चला शिवाय इथे खेळतोय, चहा घेते पहिल्यांदा, कारण खूप आळस आलेलं आहे ना, आळस जाईल चहा घेतला तर. चला मस्त चहा बनवते इलायची अद्रकवाला आणि त्यानंतर तुम्हाला बोलते. आणि शिवायनं खाल्लेलं अर्ध बिस्किट खावं लागतंय, काय करणार. मम्मा आहे ना, असं उष्ट सगळं खावंच लागतं आम्हाला, काय करणार. तू नाही खाऊ पण आमचं काय. शिवाय अजिबात माझं डॅड्याचं उष्ट पाणी सुद्धा टच करणार नाही की नाही. आणि सांडेल सांडेल दूध सांडेल, नाही तर तू पडशील. चल पुढे बसून बोलूया. चल आणि या तुम्ही पण सगळे चहा घ्यायला. तर चला आणि ना इथे उस्मानाबादमध्ये कोण कोण आहेत म्हणजे सबस्क्रायबर्स आपले, कारण मला मी एप्रिलपासनं एक दोघी जणी म्हणतायत की स्नेहल तुला भेटायचे, आम्ही इथेच उस्मानाबाद धाराशिवमध्ये राहतो. तर चला जे कोणी असतील ना मला कमेंटमध्ये कमेंट करा किंवा इन्स्टाला मेसेज करा, आपण प्लॅन करूया लवकरच भेटण्याचा. तर आता मी सध्या फ्री आहे आणि मग भेटूया. आणि आणखी सगळ्यांना आणखी खूप कमेंट्स येतात की तू सासरी कधी जाणार आहे, तिकडचे व्हिडिओज आम्हाला बघायचे आहेत.
जायचं तर खूप आहे, मेन शिवाय केव्हाचे एक्सायटेड आहेत जाण्यासाठी. पण असं व्हायलंय की विकेंड आला ना, आम्हाला निघायचं म्हणलं की संजयना काहीतरी काम येते आणि मग सुट्टीचा दिवस असा जाऊन चालला जातोय. आणि आता घरापासून आम्ही इतके दूर झालोय, 3-3.5 तास लागत आहेत टेंभुर्णीला जायला. आणि मग असं आहे की आम्ही दोघे पण जाऊ शकत नाही, आणि तिथे जर आम्ही दोघे राहिलो तर पण परत यायची पण अडचण आहे. त्याच्यामुळे सोबतच जाणं सोबतच येणं असं करावं लागेल. आणि त्याच्यामुळे सध्या जाणं राहते. तुम्ही आता बघितलं असेल कालचा व्हिडिओ, मला वाटतं माधुरी ते गेले का इथनं तो व्हिडिओ, तर त्या रविवारी ते गेले. त्यानंतर ना मी एवढा गॅप घेतला ह्या वीकमध्ये, खूप रिलॅक्समध्ये सगळं केलं कारण व्हिडिओ शूट केले नाही. थोडंसं मलाही थोडासा मी टाइम हवा होता त्याच्यामुळे, आणि थोडेसे बॅकचे व्हिडिओ होते त्याच्यामुळे ते कव्हर झालं. तर चला आज परत आजपासून कामाला लागेल. आज कोणवार आहे बाबू? गुरुवार. चतुर्थी. आणि मग रविवारपासून मग 2 दिवसाचं शूट एकत्र करून मी तो व्हिडिओ. हॅलो गाइस, पुढे तर आज मम्मा इम्पॉर्टंट बात सांगायली होती, तर मी म्हणणार मम्मा इम्पॉर्टंट बातिंग. तर मग तेच असं होतंय की मध्ये सुट्ट्या भेटत नाही, सुट्ट्या आल्या तरी यांना काही ना काही काम येतंय. तर ह्या विकेंडला आम्ही ट्राय करणार आहे जाण्याचं, बघू कितपत पॉसिबल होतंय. तिकडे सगळे वाट बघतायत आमची आई, तर असं केव्हा येत आहे झालंय त्यांना. पण आता काय करणार, वेळच भेटणार यांना, त्याच्यामुळे जायना येत नाही. तर आम्हाला पण तिथे जायला किती आवडतं, आणि तिथल्या लोकांनाही पोरं पण एवढे, दिदी बाबू स्वरा शंभू कधी येणार, किती दिवस झाले नाही आलाय. पण थोड्याशा अडचणी आहेत त्याच्यामुळे जाणं होईना. मी पण तुम्हाला मे महिन्यापासून म्हणते की जाणार आहे, पण प्रत्येक वेळी निघायचं म्हणलं ना असं काहीतरी येत आहे आणि आमचं जाणं कॅन्सल होतंय. तर चला लवकरच जाऊया, क्यू एन एच्या आधी मे बी तुम्हाला ते व्लॉग्स बघायला भेटतील. काय होईल पुढचं पुढे काय माहिती नाही. तर चला आणि ना मी इथे बनवते शाबू, शिवायचा खूप फेवरेट आहे म्हणून. तर आले किचन मध्ये आणि मी बनवलंय शिवायसाठी शाबू, आणि माझ्यासाठी ना दुपारचं वरण भात आहे. आज सकाळी आम्ही सकाळी तर काही नाही, सकाळी शिवायला दूध बिस्किट दिलं, मी खारी आणि चहा खाल्ला, नंतर दुपारी वरण भात केलं. आता शिवायला खिचडी शाबूची आणि मला आहे वरण भात. शिवाय बोलतोय सानूला आणि चिकूला फोनवरती, त्याचाच मोठ्या मोठ्याने आवाज आहे. आणि ना मोस्ट ऑफ दी घरात असंच होत असेल ना, ज्यावेळेस हजबंड घरात नसतील तर असंच काही काही करून खाल्ला जातं, म्हणजे प्रॉपर जेवण असं बनत नाही. कोणाकोणाकडे हाच प्रॉब्लेम आहे किंवा कोण असं करतं कमेंटमध्ये सांगा. मला तर संजय खूप ओरडतात असं का करत असते, मी नसलं तरी पण प्रॉपर जेवण करत जा तुम्ही दोघं. पण तेच आळस येतो आणि नको वाटतं त्यांच्याशिवाय, त्याच्यामुळे मग असं चटर फटर काय पण मी आणि शिवाय दोघे असल्यावर चालून जातं. तर चला डाळ खिचडी, मला ती डाळ खिचडी नाही वरण भात केलं होतं दुपारी, मस्त दोन्ही मिक्स करून ठेवले. आता हे थोडंसं ना तूप टाकून फ्राय करते. त्यानंतर मँगो आहे, सॅलड आहे, ककडी आहे, गाजर आहे, परत 2-3 शाबूच्या पापड्या एअर फ्रायरमध्ये भाजून घेते. आणि मग भागून जाईल माझं आणि शिवायचं. आणि असं नसतं संजय नसल्यानंतर फॅन्सी खायचा मूड पण होत नाही, आणि करायचा पण आळस येतो. संजयला जे हाताला लागलं होतं आणि मी त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून फ्रेम दिलं आणि सगळ्यांनी खूप म्हणजे काळजी घे त्यांची, किंवा मला खूप सहानुभूतीपूर्वक कमेंट्स केल्यात आणि एवढ्या छान छान आणि एवढ्या मोठ्या मोठ्या कमेंट्स आल्यात ना, तर मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे की तुम्ही सगळे आमच्यासाठी एवढा विचार करताय आणि एवढं सगळं छान बोलतायत. एक तर फ्रेंड आहे, तिनं तर बोलली लातूरला ये, माझ्या घरा शेजारीच हॉस्पिटल आहे, मग आपण त्या डॉक्टरांना दाखवू, मी पण येईल तुझ्यासोबत, छान डॉक्टर आहेत वगैरे. तर असं ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस खरंच भारावून जातं मन, आणि काय बोलू आणि काय नाही असं होतं अशा वेळी. तर कधी कधी ना मला कमेंट्सला काय रिप्लाय द्यावे ते पण कळत नाही, असं इमोशनल खूप होते, इमोशन दाटून येतात. पण तेच ना, उतरवायचं कसं हा प्रश्न पडतो. पण तुम्ही सगळे एवढं प्रेम करता आमच्यावर, एवढं सगळं छान समजून सांगता, एक दोन जणींनी तर ना एवढं छान समजून सांगितलं मला की पॅनिक होऊ नको, जवळच्या व्यक्तीला असं झालं थोडस त्रास होतो, पण ती सिच्युएशन अशी असते की
तो क्षण असा असतो की आपण म्हणजे पॅनिक व्हायचं नसतं, आपण धीराने घ्यायचं असतं. नेमकं प्रत्येक वेळी माझ्या बाबतीत हेच होतं. मला सहनच होत नाही जवळच्या कोणाला काही झाल्यानंतर. सगळ्याच्या आधी माझा चारडा वरडा गावगुवटा असतो. तर चला, पण तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. खूप प्रेम करताय तुम्ही माझ्या फॅमिलीवर, माझ्यावर. असंच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसतील, नवीन असतील, तर प्लीज करा ना. लवकरात लवकर 50K पाहिजेत मला. मी एक काय गिव्ह अवे पण ठेवणार आहे. भरपूर जणींचं म्हणणं आहे की स्नॅल गिव्ह अवे ठेव, गिव्ह अवे ठेव, पण तेच माझं एक ध्येय आहे की 50K तरी होऊ दे ॲटलिस्ट. मग त्यानंतर ठरवूया आणि करूया. तसे मी गणपतीत केलं होतं, पण त्यात खूप गडबड गोंधळ झाला. पण मी त्या सगळ्यांना गिफ्ट्स पाठवले, ते सगळे हॅप्पी आहेत, कारण गिफ्ट्स तसं छानच होतं. तर आता तसंच काहीस आपण अजून एखादं गिव्ह अवे ठेवूया, पण 50K झाल्यानंतर. चला तर आपण मी डिनर करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलते. सातूरला बोलवत होती, त्या फ्रेंडचं नाव सुषमा स्वामी आहे. तर धन्यवाद तुम्हाला बोलली की मी येते तुझ्यासोबत तिथे ये. पण ना अगं, इथे पण छान डॉक्टर भेटले आम्हाला, फिजिओथेरपिस्ट. मग संजय त्यांच्याकडे जातात. पण असं झालंय की त्यांना वेळच भेटणं गेलंय, दोन वेळा गेले, त्यानंतर परत स्किप झालं. हार्ट थोडंसं जे हार्ड असतं ना, ते डॉक्टर बोलले की मिसप्लेस झालंय. ते एक 4-5 सेशन केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली त्याच्या जागेवरती येईल. फक्त 4-5 सेशन तरी करा, पण हेच त्यांना जाणच होत नाहीये. तर बघूया लवकरात लवकर, मी त्यांना ते करायला लावते. तेच कामाच्या गडबडीत मग त्यांचं ते जाणं होत नाहीये, कधी इथे कधी दुसरीकडे जावं लागतं त्याच्यामुळे. आणि मग आता आल्यानंतर त्यांना ते 4-5 सेशन करायला लावेल, कारण ना थोडंसा हात अजून पण दुखतो मूवमेंट करताना. आणि जे ते काळनीळ झाले ते तर भयानकच आहे, अजून पण ते तसंच आहे. त्याला बर्फ शेकायला सांगितलंय, थोडंसं शेकतात आणि कधी शेकतात कधी नाही असे.